अतिवृष्टीमुळे घर कोसळून लहान बालके जखमी झाल्याची घटना रोहा तालुक्यातील पलस ग्रामपंचायत हद्दीत शेतपळस गावामध्ये घडली होती गेल्या दोन दिवसांपासून परिसरात अतिवृष्टी सुरू असून त्यात गावातील स्थानिक रहिवासी रोहिदास घासे यांचे घर कोसळले यामध्ये त्यांचा तीन वर्षीय मुलगा रियांश घासे हा गंभीर जखमी झाला होता त्याला तत्काळ पनवेल येथील एम जी एम रुग्णालयात दाखल केले होते दाखल केल्यापासूनच रियांश याची प्रकृती चिंताजनक असून मंगळवारीच डॉक्टर यांनी रियांश याला मृत घोषित केले सगळीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना घासे यांच्या कुटुंबावर हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे शुक्रवारी सकाळी रोहिदास घासे आणि त्यांचे कुटुंबीय झोपेत असतानाच परिसरात रात्रभर पाऊस सुरू होता सकाळी देखील पावसाचा जोर कायम राहिला पावसासह वादळी वारा देखील सुरू असल्याने घासे यांचे घर कोसळले घराच्या स्वतःचा भाग नऊ वर्षीय रिद्धी घासे व तीन वर्षीय रियांश घासे यांच्या अंगावर पडल्याने ते जखमी झाले यात रियांश घासे हा गंभीर जखमी झाला होता शेजार यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालय पनवेल येथे हलविण्यात आले होते घटनेची खबर कळताच प्रशासकीय अधिकारी तलाठी यांनी भेट देऊन त्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे